नमस्कार। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी। सावरकरांनी अंदमानच्या कारागृहामध्ये अनन्वित अत्याचार सहन केले, मात्र त्यांची मुक्तता झाली तो दिवस होता दिनांक 2 मे 1921। सावरकरांच्या अंदमान मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने मी मोहन शेटे स्वतःच तयार केलेली एक रचना आपल्यासमोर सादर करत आहे। त्या कवितेचं नाव आहे क्रांती तीर्थ। वाड सतीचे घेऊन हाती राष्ट्रभक्त झिजले, वाड सतीचे घेऊन हाती राष्ट्रभक्त झिजले, अंदमानचे कारागृह शुभ क्रांती तीर्थ बनले। निनादली ती सदा राक्षसी वर्षे 50, भारत भूचा सुपुत्र भोगिल क्रूर बंदिवास। सुलतानी सत्तेला झाला आनंद सैतानी, कर्मयोगी परी निश्चल होता शांत स्वाभिमानी। अग्नि परीक्षा देण्या कांचन स्वयंसिद्ध जाहले, अग्नि परीक्षा देण्या कांचन स्वयंसिद्ध जाहले, अंदमानचे कारागृह शुभ क्रांती तीर्थ बनले। सूर्याहूनही तप्त असा तो अथांग दर्यापरी, परी सोसले मदांध आसुड आघात पाठीवरी। पिसला कोलू कितिक साहिले घाव वेदनांचे, नीलकंठा सम जहर प्राशिले नरक यातनांचे। कोठडीच्या त्या कणा कणातून दिव्य तेज प्रगटले, कोठडीच्या त्या कणा कणातून दिव्य तेज प्रगटले, अंदमानचे कारागृह शुभ क्रांती तीर्थ बनले। कर्दमातुनी जन्म मिळावा सुंदर कमल फुला, पाषाणावर उमलून आले महाकाव्य कमला। निर्जीव निर्दय भिंतीवरती शब्द चित्र रेखले, व्यास वाल्मिकी कालिदास प्रभु नयनी गहिवरले। बद्ध हात शृंखलेत असुनी अमृत पाझरले, बद्ध हात शृंखलेत असुनी अमृत पाझरले, अंदमानचे कारागृह शुभ क्रांती तीर्थ बनले। ऋषी दधीची समास्तींचे करून या वज्र, रिपमर्दा या शस्त्र साधना क्रांती यज्ञ उग्र। शिवरायांच्या चातुर्याचे युद्ध नीती तंत्र, जागृत करण्या युवहृदयाला मैथिनीचा मंत्र। स्वतंत्रतेला प्रसन्न करण्या कठोर तप केले, स्वतंत्रतेला प्रसन्न करण्या कठोर तप केले, अंदमानचे कारागृह शुभ क्रांती तीर्थ बनले। अखेर जुलमी दुष्ट शक्तीचे डाव पेच उधळले, तेजपुंज त्या वीरापुरती गदोन्मत्त झुकले। सावरण्याला राष्ट्रकरांनी सावर कर बंधू, आले आले मृत्युंजय ते ओलांडून सिंधू। बंदी गृहाचे बंद तोडूनी रणात झेपावले, बंदी गृहाचे बंध तोडूनी रणात झेपावले, अंदमानचे कारागृह शुभ क्रांती तीर्थ बनले। वाण सतीचे घेऊन हाती राष्ट्रभक्त झिजले, अंदमानचे कारागृह शुभ क्रांती तीर्थ बनले, शुभ क्रांती तीर्थ बनले।